नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत आघाडीचं जहाज बुडलं आणि युतीचं चांग भलं गेले काही दिवस साधारण याच किंवा याच्या जवळपासची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे पण आता आघाडीच्या जहाजाला आणखीन भगदाड पडणार असं दिसतंय कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं रांग लावली होती त्यात आता काँग्रेसच्या नेत्यांचीही भर पडते काही जण पक्ष बदलत आहेत तर काही जणांनी नाराज होऊन काँग्रेस पक्षातल्या प्रचंड कुरघोडीच्या राजकारणाला नाराज होऊन पक्षाच्या सदस्यत्वाचाच राजीनामा दिला अर्थातच सुज्ञास सांगणे न लगे हर्षवर्धन पाटील भाजपत गेलेत तर चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आपण काँग्रेस सोडत असल्याचं जाहीर केलं या सगळ्यामुळे युतीचं मात्र चांग भलं होत आहे विविध राजकीय पक्षांमधनं शिवसेना आणि भाजप अनेक राजकीय नेत्यांना आपल्यात घेत आहे आता पुढच्या काही वेळात तर गणेश नाईक यांचाही भाजप प्रवेश व्हायचा आहे आणि मग या सगळ्यात आता काँग्रेसही अडचणीत आले का जी मुळातच निष्प्रभ वाटत होती तर ती आता बेदखल तर होणार नाही ना आणि ना? युतीचं चा चांगभलं होताना केलेल्या इन्कमिंगची ॲडजस्टमेंट भाजप नेमका कशी करणार याबद्दल आज आपण बोलणार आहोत भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण हेमलता पाटील काँग्रेसच्या प्रवक्त्या विकास लवंडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राजा माने राजकीय विश्लेषक आणि संपादक लोकमतचे राजकीय संपादक लोकमतचे हे आपल्यासोबत या चर्चेत आहेत पुढच्या काही क्षणात मधू चव्हाण हे आपल्यासोबत जोडले जातील अशी अपेक्षा आहे आणि आणखीन एक खास व्ही आय पी गेस्ट असणार आहे पण ते नेमके कोण हे थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळाने ते आपल्याला भेटणार आहे पण सुरुवात आज आपण हेमलताताईंपासून करूयात हेमलताताई हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा एक जुना जाणता सर्वसमावेशक संयमित विचारी आणि अभ्यासू नेता सुद्धा जर का काँग्रेसला आता सोडून गेला तर काँग्रेसची गळती ही तर मोठी आहेच राष्ट्रवादीची गळती त्याहून मोठी आहे म्हणजे आता फक्त स्वतःच म्हणायचं राहिलंय की आघाडीची नाव बुडली तुम्ही जर आता जे सांगितलं ते खरंच अत्यंत गांभीर्याने घेण्याचा विषय आहे हर्षवर्धन पाटलांनी अशा पद्धतीने पक्ष सोडणं हे अत्यंत दुर्दैव आहे आणि त्यामध्ये त्यांची फार मोठी चूक आहे का, का याचाही विचार करावा लागेल कारण आपण म्हणतो की बाबा नवऱ्याशी म्हणजे दिलाशी पटत नाही म्हणून नवऱ्याला कोणी सोडत नाही हे जरी खरं असलं तरी परंतु दिराने सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यामुळे आपली वहिनी आपल्या घरामध्ये कम्फर्टेबल राहिली पाहिजे आणि आपल्यामुळे वहिनीला घरामध्ये राहताना कुठे त्रास होणार नाही याचाही विचार केला पाहिजे आपण बघितलं की जे राधाकृष्ण विखे पाटलांच्या बाबतीत घडलं तेच हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत घडलं आणि जेव्हा मित्र पक्ष एखाद्या पक्षाबरोबर आपण आघाडी करतो तेव्हा मित्र पक्षाचा सुद्धा एक रोल असतो की आपल्या दोन्ही पक्षांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी ज्यांच्यामध्ये निवडून येण्याची कपॅसिटी आहे या लोकांना जास्तीत जास्त मदत केली पाहिजे त्यांच्याबरोबर फर्म राहिलं पाहिजे जर शेवटपर्यंत आपली जागा ही राष्ट्रवादीला सुटणार आहे की काँग्रेसकडे का येणार आहे हे जर लक्षात येत नसेल आणि त्या संदर्भामध्ये वेगवेगळी वेग विधानं होत असतील म्हणजे विखे पाटलांच्या बाबतीत शरद पवारांनी अकलूजला स्टेटमेंट केलं की नगरची जागा ही आम्ही काँग्रेससाठी सोडली आहे आणि दुसऱ्या दिवशी अजित पवारांचं स्टेटमेंट आलं की नगरची जागा आम्ही सोडलेली नाहीये हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत सुद्धा काँग्रेस अत्यंत प्रयत्न करत असताना सुद्धा ही जागा नक्की सोडली जाणार की नाही याबाबत कुठेही संकेत राष्ट्रवादीकडून स्पष्ट मिळत नव्हते आणि हे खूप गंभीर आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पण तुम्हाला हेच सांगायचंय की राष्ट्रवादीचे नेते जाणीवपूर्वक काँग्रेसच्या नेत्यांना त्रास देतात नाही याच्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते जाणीवपूर्वक काँग्रेसच्या नेत्यांना त्रास असं मी म्हणणार नाहीये परंतु काही सोडून तुम्ही जो आहे त्याच्यामध्ये तेवढं हे वाक्य सोडून तुम्ही सगळं म्हणालात की आपल्याला त्याला जर का नांदवायचं असेल तर बहिणीला त्रास व्हायचा नसेल तर त्यालाही त्रास द्यायचा नसतो याचा अर्थ स्पष्ट आहे तेच एक्झॅक्टली एक्झॅक्टली exactly, मी तेच तेच सांगते की काही जागांच्या बाबतीत जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी करायचं असं ठरलं होतं त्यावेळेला की पूर्वीचं शीट शेअरिंग कसं होतं त्याचा विचार न करता जो उमेदवार निवडून येणार आहे त्याच उमेदवाराच्या पाठीशी राहायचं असं दोन्ही काँग्रेसचं पक्क ठरलं होतं आणि शरद पवार साहेबांची त्याला पूर्ण संमती होती शरद पवार साहेबांचं अत्यंत पॉझिटिव्ह धोरण होतं असं असताना सुद्धा अशा गोष्टी का घडतात आणि अशा गोष्टी घडल्यामुळे कुठेतरी काँग्रेसला जसा फटका बसतोय तसाच राष्ट्रवादीला फटका बसतोय आणि पूर्ण आघाडीला याचा फटका बसतोय याचा दुःख प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला आहे आणि स्पष्टपणे बोलतोय आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत विकास लवंडे विकासजी आता हेमलताईंनी म्हटलं नाही त्यांनी पुन्हा म्हटलं की माझं असं काही म्हणणं नाही पण तरी त्यांना म्हणायचं होतं काय ते मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादीच्या मुळे हर्षवर्धन पाटील तर आज आले पण मंत्री झालेले म्हणजे विरोधी पक्ष नेता बाहेर पडतो पक्षातनं आणि सत्तेत मंत्री होतो हेही महाराष्ट्रात पहिल्यांदाच बघायला मिळालं तुम्ही जाणीवपूर्वक काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट करताय आणि म्हणून आघाडीचं जहाज बुडत आहे विकास माझा आवाज पोचतोय तुमच्यापर्यंत विकास लवंडे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूयात पण मधु चव्हाण आहेत आपल्यासोबत मधुजी आघाडीचं जहाज फुटणं आणि बुडणं हे तुमच्या चांगलंच पथ्यावर पडलंय बघा त्यांचं जहाज फुटून बुडेल आणि मग आमचं पथ्यावर पडेल अशा तऱ्हेच्या कुठल्याही प्रवृत्तीने राजनीतीमध्ये भारतीय जनता पक्ष काम करत नाही कारण त्यांचे निर्णय अरे एको आर आहे हो करूयात मधुकोर आहे मधुजी करूयात अडचण दूर करूयात हॅलो पाटील हो बोला जा... एको आर आहे मी बोलतो आर आहे मधुजी आपण ती अडचण दूर करूयात तुम्ही सलगपणे बोला तुमचा आवाज एकदम व्यवस्थित पोहोचतोय माझा आवाज पोचतोय मधुजी तुमच्यापर्यंत हा जरा थोडा वाढवा आवाज पोहोचतोय आवाज वाढवतो मला तुम्ही असं म्हणत होतात की आम्ही असं काही केलेलं नाही पण सगळेच नेते सांगतायत की मुख्यमंत्र्यांच्यामुळे आणि या सरकारमुळे जे काही भलं होऊ शकतं तर ते फक्त याच दोघांमुळे होऊ शकत असं आहे की नाही मला आपला प्रश्न समजला नाही मुख्यमंत्र्यांमुळे काय होतं मगाशी फक्त मुख्यमंत्र्यांमुळेच भलं होऊ शकतं म्हणजे सोलापूरला पाणी मिळालं तेही मुख्यमंत्र्यांमुळेच आता इंदापूरला पाणी मिळणार ते पण मुख्यमंत्र्यांमुळेच नाही मुद्दा असा आहे की याचा अर्थ असा आहे की काँग्रेसमध्ये वर्षानुवर्ष काम केल्यानंतर त्या ठिकाणी ते आता एका कन्क्लुजनला किंवा निर्णयापर्यंत आले असतील की इथे नुसतंच त्या ठिकाणी सत्ता राबवली जात होती पण लोकोपयोगी कामं जे गेल्या पाच वर्षामध्ये धडाडीने किंवा योजनापूर्वक त्याच्या आखून त्याची अंमलबजावणी करणं त्याचा पाठपुरावा करणं आणि त्या योजनेचा फायदा लोकांच्या ताटात देणं हे मुख्यमंत्र्यांमुळे होतं असं ज्या अर्थी ते, ते बोलत आहेत त्या अर्थी त्यांना तशी प्रचिती आली असेल पण काँग्रेसचं जहाज जे काय किंवा एन सी पीचा मध्ये आपापसात आप भांडणं लागले आहेत ते आम्ही लावण्याचा प्रश्नच नाही आमची आपापसात आप कधी भांडणं लाग लागली नाहीत किंवा लागली तर आम्ही बी जे पी म्हणून समर्थ आहोत म्हणून मला हे जे मंडळी सगळे पक्ष सोडून येत आहेत त्याची कारणं वेगळी आहेत बर बर आपण विकास लवंडे यांच्याशी संपर्क होण्यापूर्वी आपण माने सरांच्याकडे जाऊयात माने सर याला म्हणजे आता राजकीय चमत्कारच म्हणायला पाहिजे आपल्याकडे चमत्कार हा शब्द राजकारणामध्ये था फक्त बाळासाहेब ठाकरे वापरायचे पण आता आपल्यालाही वापरायला हरकत नाही कारण म्हणजे एका नाही तर महाराष्ट्रातल्या पाच सहा वेगवेगळ्या भागांमधल्या लोकांना पक्षप्रवेश केल्यानंतर पाण्याची समस्या फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडवू शकतात असं वाटतं म्हणजे विश्वास आहे तर कौतुकाची गोष्ट आहे पण हे कसं शक्य आहे सगळ्यांना सामावणं नाही एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की हे जे पक्षांतर चाललेलं आहे याला तात्विक आधार किंवा काहीतरी वैचारिक भूमिका घेऊन पक्षांतर चाललं आहे अशातला हा भाग नाही आहे सोयीचं राजकारण आपल्या मतदारसंघात निवडून येण्यासाठी कुठली सोय करता येईल हा दृष्टिकोन ही एक बाब आणि दुसरं महाराष्ट्राच्या राजकारणाची स्वातंत्र्यानंतरची जर आपण वाटचाल पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की जो पक्ष केवळ दोन खासदार घेऊन आज एका जमान्यात दोन खासदार असलेला पक्ष आज देशावर सत्ता मिळवतो ते काही सहज नाही आहे ती केडरबेस आणि संघटनात्मक काम करून उभी राहिलेली पार्टी आहे या उलट एकोणीसशे नंतर देशातील काँग्रेस संघटन आणि विशेषतः महाराष्ट्रातील काँग्रेस संघटन हे पूर्णपणे विखुरलेलं ठिसूळ बनत चालल्याचं चा आपण पाहिलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आज जरी आत्ता हेमलताताई ज्या म्हणत होत्या की धीर भाऊजय वगैरे तर हे काय आजचं नाही आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र जरी राहिले तरी महाराष्ट्राने पाडापाडीचं राजकारण कुठं शिजायचं कुठून सुरू व्हायचं आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवशाहीचं सरकार आलं परंतु ते कुणी आणलं हे देखील महाराष्ट्राला माहीत आहे आज हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षात गेले ते आज जरी गेलेले असले तरी एकोणीसशे पंच्याण्णव साली ते युतीमध्ये होते, होते आणि मंत्री होते त्यावेळी त्यांना तिकडं कुणी पाठवलं होतं खरं या, खर या इतिहासामध्ये सगळी बीजं आजच्या पक्षांतराच्या सगळ्या हालचालीमध्ये आपल्याला सापडतील असं मला वाटतं बर आपला विकास लावंडे यांच्याशी संपर्क साधला गेला आहे विकासजी मगाशी तुम्हाला आवाज पोचू शकत नव्हता तुमच्यापर्यंत तेव्हा हेमलता ताईंनी अप्रत्यक्षरित्या असं म्हटलंय की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना बऱ्यापैकी त्रास दिला आणि म्हणून आता काँग्रेसचे नेतेसुद्धा जायला लागले म्हणजे मुंबईत उर्मिला मातोंडकरांचा विषय थोडा वेगळा असेल पण आज हर्षवर्धन पाटील मात्र राष्ट्रवादीमुळेच नाराज होऊन चाललेत नौका बुडायला लागली अ। मी हेमलताई पाटील यांचं सगळं ऐकलं मनोगत आणि माने साहेबांचंही ऐकलं बर खर तर डॉक्टर हेमलताताई पाटील आता ज्या बोलल्या मग अशी ते काँग्रेसच्या वतीने बोलल्यात की त्यांचं व्यक्तिगत मत होतं हा मला संभ्रम आहे बर कारण त्यांना काही राजमाने सरांनी काही आठवण करून दिली होती सरकारच्या काळातली जे जे त्यांचं भावनिक उद्गार तिथे त्यांनी काढलेत आणि त्या भावनेपोटी जे काही वैयक्तिकरित्या त्या बोलल्या असतील मला नाही वाटत काँग्रेसची भूमिका तथाई पाटलांनी आता मांडलेली आहे कारण त्याचं असं आहे मी पुणे जिल्ह्यात राहतो हर्षवर्धन पाटलांच्या शेजारचा तालुका माझा आहे मी तिथेच राहतो मला इत्यंभूत तिथली खडानखडा माहिती आहे बरोबर हर्षवर्धन पाटलांनी युती सरकारच्या काळामध्ये मंत्रीपद होतं ते खर तर सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत हर्षवर्धन पाटील म्हणजे ते जे आत्ता कारण सांगतायत आणि त्यांनी आता एक विधान केलं पक्ष प्रवेशानंतर की ज्यांना अन्याय होतोय त्यांच्यासाठी भाजप आहे हर्षवर्धन पाटील आयुष्यभर मंत्री राहिलेले आहेत त्यांच्यावर जर इतका अन्याय काँग्रेस आणि अन्या राष्ट्रवादीकडनं झाला असेल तर असा अन्याय अनेक अने जणांच्यावर व्हावा हेमलतताई पाटलांच्यावर सुद्धा असा अन्याय व्हावा आता त्यांनी सांगितलं धीर भावजायचं वगैरे ते त्यांना माहीत नाही आहे तिथला इतिहास इंदापूरचा खरं इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचे उमेदवार असताना निवडून आलेले होते त्यानंतर ते मंत्री झाले दोन हजार नऊ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांचा प्रचार केला होता माननीय शरद पवार साहेबांनी प्रचाराची सांगता सभा मध्ये केली होती सुप्रियाताईंनी त्यांचा प्रचार केला होता राष्ट्रवादीने प्रचार केला होता दोन हजार नऊ ला ते निवडून आले होते दोन हजार चौदा ला मात्र आघाडी झालेली नव्हती काँग्रेस राष्ट्रवादी समोरासमोर एकमेकांचे उभे होते त्यावेळेस हर्षवर्धन पाटलांची एवढी ताकद होती तर ता ते निवडून यायला हवे होते पण ते निवडून आले नाहीत दोन हजार चौदाला ते पराभूत झाले नंतर आत्ता त्यांची कन्या जिल्हा परिषदला आत्ता त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्याच पाठिंब्याने निवडून आल्या स्टँडिंग कमिटीला त्यांना अजितदादांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की त्यांच्या कन्येला स्टँडिंग कमिटीचं हे करा म्हणून परंतु त्यांनी फॉर्म भरला आणि काढून घेतला थिक हे काय त्यांचं होतं आणि पंचवीस दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातल्या काझड नावाच्या एका गावामध्ये हर्षवर्धन पाटलांनी जाहीरपणे तिथं कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आपल्याला जर का विकास कामं करायचे असतील तर आपल्या सत्ताधारी पक्षाकडे जावं लागेल भारतीय जनता पार्टीत जावं लागेल असं सूचक विधान त्यांनी याच्या आधी अनेक वेळा केलेलं होतं त्यामुळं ते जेव्हा विजय सिंह मोहिते पाटील शेजारीच इंदापूरच्या शेजारी, शेजारी विजयसिंह मोहिते पाटलांचा मतदारसंघ आहे विजय दादांनी हर्षवर्धन पाटलांच्या घरी जेव्हा बैठक घेतली इकडे विखे पाटलांची त्यांच्या चर्चा झाली त्यांचं काही दिवसापूर्वी ठरलेलं होतं ऑलरेडी आता जेव्हा नाही का ऐकून का सगळं ताई हर्षवर्धन पाटलांची भेट घ्यायचा प्रयत्न केला अजितदादा त्यांच्या घरी जाऊन आले ते नॉट रिचेबल होते पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला तिथले विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना तिथे खाली बसवण्याचा शरद पवारांनी निर्णय घेतला आणि काँग्रेससाठी जागा सोडण्याचा निर्णय दिल्लीत जाऊन झाला विकासजी तुमचा अशोक चव्हाण साहेब मुद्दा लक्षात आला कारण तुमचं सगळ्या बोलण्यात वाक्य विकासजी महत्वाचं होतं की त्यांनी असं म्हटलं की विकास करायचा असेल तर सत्तेत जायला लागेल मधुजी हा काय जादूचा काही गोष्ट आहे काय तुमच्याकडे कि सत्तेत आलं की ऑप विकास होतो ने है कि त्या त्या भागाचा मूळ मुद्दा असा आहे की त्या दोघांच्या भांडण्यामध्ये मी भाष्य करू इच्छित नाही परंतु त्याच्यात हे त्याचा अर्थ सरळ मला जो बाळबोध अर्थ वाटतो फार मोठं ता तत्वज्ञानी ता तात्विक चर्चा करण्यात काही मतलब नाही की गेल्या पाच वर्षामध्ये किंवा त्याचा अर्थ दोन आहे की पाच वर्षामध्ये समजा आता हर्षवर्धन पाटलांचंच असेल त्यांच्या मतदारसंघामध्ये पाच वर्षामध्ये मध्यंतरी त्यांनी एक उद्गार काढले होते मध्ये त्यांनी मध्ये जाहीर सभा घेतली दोन तीन दिवसापूर्वी मी जी चोवीस तासवर पाहिली होती त्यांची कुठले तर किंवा काही याच्यावर तुमच्यासारख्या सगळ्या वाहिन्यांवर की ते म्हणाले होते की मुख्यमंत्र्यांकडे मी गेल्यानंतर जी विकासाची कामं असतील तर हा बाई काँग्रेस पक्षाचा आहे बीजेपीचा नाही आहे म्हणून माझी कामं त्यांनी जनहिताची कामं आहेत ती का अडवून ठेवलेली नाहीत बर आणि दुसरी गोष्ट पक्षांतराचं मी मिलिंद एक मिनिट बोलू का हा बोला ना एकच मिनिट बोलू का मी हो बोला ना तुमचं कसं आहे की हा असं आहे की मी एक वेगळा मुद्दा जरा मांडतो एका मिनिटामध्ये स्पर्श करतो त्या मुद्द्याला दोन खासदार असताना सुद्धा किंवा जनसंघ काळापासून नक्की डिपॉझिट जायचं तरी आम्हाला कुठल्या पक्षात जावं असं वाटलं नाही जो सत्तेमध्ये काँग्रेस होता किंवा अन्य पक्ष होते का कारण एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन पक्ष चालत होता तत्वज्ञानाला आणि त्यामुळे दुसरं तत्वज्ञान काँग्रेसचं आकर्षित करेल असं प्रभावी तत्वज्ञान नव्हतं मला आमचं तत्वज्ञान प्रभावी वाटत होतं त्यामुळे पराभवामध्ये पण होतं पण आता काँग्रेसची मंडळी किंवा एनसीपीची मंडळी काय येत आहेत की जे काही त्यांचं तथा तत्वज्ञान असेल किंवा राजकीय विचारधारा असेल त्याच्यापासून ते दूर गेलेले आहेत म्हणून येतात मुद्दा सांगतो आता मधुजी आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे पण त्याच्यापूर्वी तुम्ही जो मुद्दा मांडलात ना त्याच्यावर फक्त विकास लवंडे यांचं थोडक्यात उत्तर घेऊ मग पुन्हा तुम्हाला एकदा वेळ देणार आहे मी पुन्हा पूर्ण वेळ देणार आहे विकासजी त्यांचं म्हणणं आहे की तुमच्याकडे आता ध्येय धोरणं नाही राहिली आणि म्हणून सगळ्यांना असं वाटतं की नौका सोडून जावं त्यांचा लोकांचा विश्वास बसायला लागलाय भाजपच्या ध्येय धोरणांवर आणि म्हणून तुमची नौका पुरती आहे ज्या भारतीय जनता पार्टी ज्या आर एस एसच्या माध्यमातून निर्माण झाली आर एस एस ची एक राजकीय विंग म्हणून भाजपकडे पाहिलं जातं ते भारतीय जनता पार्टी गोळवलकर हेडगेवार यांची नावं घेत आतापर्यंत राजकारण करत होती गोळवलकर हेडगेवरांच्या नावाने आतापर्यंत राजकारण करणाऱ्यांनी आता फुले शाहू आंबेडकर किंवा महात्मा गांधी किंवा सरदार पटेलांची नावं घेऊन किती दुट्टपणा केलाय हे अख्खा देश पाहतोय त्यामुळे मधु चव्हाण यांनी तत्वज्ञानाच्या गप्पा अजिबात मारू नयेत सगळे घराणेशाही शाहीवाले लोक आता भारतीय जनता पार्टीत आलेले आहेत सगळे भ्रष्टाचारी मंडळी त्यांच्या पक्षात येत आहेत ईडीचा वापर करतात लाचारी दाखवतात आमिष दाखवतात आणि लोकांना त्या ठिकाणी लोका सहकारी आता तुम्ही बघा ज्यांनी पक्षांतर केले ती कोण लोक आहेत ज्यांच्याकडे सहकारी साखर कारखाने आहेत ज्यांच्याकडे शिक्षण संस्था आहेत अशा लोकांना शासकीय यंत्रणेचा करून त्यांना काहीतरी हुक लावायचं त्यांची काहीतरी चौकशीची धमकी द्यायची किंवा त्यांना सत्तेची लालसा दाखवायची विकासाचं स्वप्न दाखवायचं खोटी आमिषे दाखवून त्यांना पक्षात आणलं जातंय आणि आता तत्वज्ञानाच्या गप्पा सांगतात तुमचं तत्वज्ञान महात्मा गांधींचं नाही तुत्व तुमचं तत्वज्ञान सरदार पटेलांचं नाही तुमचं तत्वज्ञान फुले शाहू आंबेडकरांचं नाही तुम्ही त्यांचं नाटक करताय नावं घेताय तुम्ही गोळवलकर हेडगेवारांची नावं घेऊन मत मागा तुम्हाला किती मतं मिळतात बघू बरुजी याच्यावर काही उत्तर आहे मग आपण पुढे जाऊयात नाही त्या उत्तर तुम्ही मला ब्रेक नंतर द्या मी अगदी बरोबर उत्तर देतो नाही मी तुम्हाला दीड मिनिट देतो तुम्ही बोला असं आहे तर घेऊन ब्रेक घेऊयात आपण बोलता आहे असं आहे की आता तुमचं जर आमचं तत्वज्ञान वेगळी असं वादासाठी धरू आम्ही जरा ऐका ना आता तुमचं शांतपणे ऐकलंय मी थोडा पेशन्स ठेवा ना माझ्या मित्रा मित्र आहे तुम्ही मध्ये मध्ये टूर टूर काय करताय ऐकायला शिका तुम्ही मॅच्युअर राजकारणी आहात चांगले आहात मी तुमचं शांतपणे ऐकलं ना एकदा तरी बोललो का मध्ये तर चर्चा अशी होऊ देत ना लोकांना तुमचं तुमचं तत्वज्ञान चांगलं आहे आम्ही हेडगेवार वगैरे यांचं काय नाव सोडलेलं नाही बोला, बोला। आमचं ध्येय ठरलेलं आम्हाला या देशात काय निर्माण करायचंय मुद्दा असा आहे तुमचं तत्वज्ञान चांगलं आहे अगदी प्रामाणिक आहे मग तुम्हाला लोकांना घरी का आहेत लोक का आमच्याकडे येत आहेत ते सांगा ना आम्हाला आणि जर आम्ही ईडीचा जर उपयोग करत असू तर माननीय शरद पवार साहेबांनी आपलं जाळाला परदेशी नागरिकाला देशाचं पंतप्रधान होता येणार नाही हे सांगून संगमा आणि तारीखांवर यांचं पत्र पाठवलं वेगळा पक्ष काढला पुन्हा काँग्रेसमध्ये राजीव गांधींच्या पूर्वी नेतृत्वाखाली गेलं तर माननीय शरद पवार साहेबांना काय ईडीची धमकी दाखवली होती दा सोनिया गांधींनी की सीबीआयची दाखवली होती त्यांनी दोनदा पक्ष प्रवेश केला तो एकदा काँग्रेस सोडली औरंगाबादला पुन्हा काँग्रेसमध्ये आले पुन्हा आपलं घड्याळ बांधलं सोनिया गांधींच्या हातावर त्यांना कुठली ईडीची धमकी मनमोहन सिंग साहेबांनी दाखवली होती कुठलं सीबीआय दाखवलं होतं का पक्ष बदलला का पाठिंबा दिला आपलं सगळं पत्र मागे घेतलं का क्षमा मागितली त्यामुळे तत्वज्ञान तुमचं चांगलं आहे पण लोक तुमच्या बाजूने नाहीत बरेच पण त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला मी तुम्हाला उत्तर द्यायला पूर्ण वेळ दिला होता बिकॉज मी तुमच्याकडे येतो पण हिमलता हात वर करत होत्या पण या सगळ्यात आपला विषय जो आहे तो थोडासा या शेवटच्या टप्प्यात बाजूला गेला आपण ब्रेकच्या नंतर पुन्हा एकदा मूळ विषयाला येणार आहोत विषय आपला आजचा असा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जे जहाज आहे ते आता जवळपास फुटलेलं आहे आणि युतीचं जहाज इतकं टरटरून भरलेलं आहे की युतीच्या जहाजात आता लोकांना बसायला जागा नाही पण एकाला नाही दहा दहा जणांना युतीच्या जहाजात यायचं आहे ते एवढ्या लोकांना घेतल्यानंतर परत युतीचं जहाज तर बुडणार नाही ना, ना नेमकं काय होणार आहे एक छोटासा ब्रेक घेऊयात पाहत राहा बेधडक सगळ्यांचं स्वागत ब्रेकच्या नंतर आपण पाहताय न्यूज एटीन लोकमतवर बेधडक आणि आता आपल्यासोबत जसं सुरुवातीला सांगितलं होतं एक खास व्यक्ती आपल्यासोबत जोडली गेली आहे आणि ती आहेत काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंग कृपाशंकर सिंग जी आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमत मध्ये असं म्हणू ना काँग्रेसचे माजी नेते माझा राजीनामा आल दिलेला आहे बर 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 आता चर्चा आज आपली अशी सुरू आहे की आघाडीचं जहाज आता फुटलंय तर आघाडीचं जहाज कशामुळे फुटलंय तुम्ही एवढे जुने जाणते काँग्रेसचे नेते आहात तर का वाटत कशामुळे फुटलंय आघाडीचं जहाज नाही एक दोन इशू जो ज्या इशू बद्दल पटणारी विषय होती, जो मला, मला होती त्या विषयाची मी चर्चा दोन तीन वेळा केला पाच ऑगस्ट रोजी ज्या दिवशी लोकसभेमध्ये लोक भारत सरकारने प्रस्ताव मांडला अनुच्छेद तीनशो सत्तर हटाया जा रहा है। हम्म। अब चावली हमला खूब आनंद वाटला। बर। जम्मू कश्मीर, हा स्वतंत्र झाला, उन पने अपना हिंदुस्तान के हिस्सा झाला। हम्म। मैं आनंद व्यक्त केला होता। बर। मात्र चावली मैं भागीतला टेलीविजन मी घरी बसून होनी। कि कांग्रेस पक्ष ची सांसद जेवड़े पद्धति होते, ये विरोध ने � मला वाईट वाटला की एखादा विधान एखादा देशातील राष्ट्र एक बाजूला बर आणि काँग्रेस लोकांना कारण काय होता बर। नाराजी आपली नाराजी आपली भावना व्यक्त केली होती पण कृपाशंकरजी हे तर तुम्ही तुमचं आत्ताचं वैयक्तिक कारण सांगितलं पण बाकी आता हर्षवर्धन पाटील आज भाजपात गेले आज संध्याकाळी गणेश नाईक भाजपात चालले आठ दिवसांत म्हणजे काही दिवसांपूर्वी तुमचे विरोधी पक्ष तुमचे म्हणजे तुमचे त्यावेळेचे नेते असलेले विखे पाटील पण भाजपात गेले मंत्री झाले हे सगळेच जण का चालले आहेत आता हे बोललो बाकी का चालले हे ते बर पण मग तुम्हाला काही आश्वासन दिलंय निवडणुकीचं तिकीट देण्याचं किंवा तुमची काही चौकशी वगैरे थांबवण्याचं चा, म्हणून चाललाय तुम्ही भाजपात असली चौकशी एक तर मला समजत नाही आता चौकशी कुठली राहिलेली मला समजत नाही आहे बर माझ्यावर कुठली चौकशी नाही आहे माझ्यावर कुठला असा आश्वासन नाही आहे बर आणि मला मला इलेक्शन मध्ये उभा राहायचं नाही आहे तर हे तीन विषय जे सांगतात हे तीन विषय ज्यांचा काही संबंधच नाही बर पण राज्यातला अन्य कुठलाच विषय तुम्हाला वाटत नाही की ज्याच्याकरता तुम्ही चाललात भाजपात हा विषय मोठा आहे बर हा म्हणजे त्यानंतर त्यान त्यान त्यानंतर 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 मी आमदार खासदार बर कृपाशंकरजी तुमचं राजकारण आतापर्यंत महाराष्ट्राने बघितलंय तुमच्या या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवणं जरा थोडस कठीण आहे हेमलताजी त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातलं काम वगैरे राहू द्या दे, देशाचा विचार करून चाललेत ते बरोबर कृपा शंकरजी आता जे विधान केलेलं आहे बोला हा कृपा हा कृपाशंकरजींचं जे अत्यंत आता विधान केलेलं आहे मला अत्यंत वाईट वाटलं खूप दुर्दैवी विधान आहे त्यांनी तीनशे सत्तर कलमाच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य केलं तर त्यामध्ये काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका होती काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने ते तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी जो प्रयत्न केला गेला आणि ज्या पद्धतीने ते सगळं वातावरण निर्मिती केले गेली त्याला काँग्रेस पक्षाचा विरोध होता त्यामुळे कृपा शंकरजी जे सांगतात ते स्वतःसाठी ते पक्ष सोडून गेलेले आहे ती वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे उगीच पक्षाच्या नेतृत्वावर टीका करणं आणि देश पहिल्यांदा वगैरे असं म्हणणं हे मला वाटतं खूप वाईट वाटलं मला खूप दुर्दैव विधान आहे आपण सिनियर नेते आहात आपण फक्त सांगा की मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी हा पक्ष सोडून गेलोय परंतु तीनशे सत्तरचा आधार घेऊन काँग्रेस पक्ष त्याला विरोध करत होता असं विधान करणं म्हणजे आपण काँग्रेस पक्षावरती फार मोठा अन्याय करतोय ज्या पक्षामध्ये आपण इतके वर्ष राहिलो लहानाचे मोठे झालो ज्या पक्षामध्ये आपण एवढी पदं उपभोगली त्या पदांवरती त्या व्यक्तींवरती आणि त्या पक्षांवरती आपण अशा पद्धतीचा आरोप करणं हे मला असं वाटतं अत्यंत दुर्दैव आहे आणि त्यांच्या मताशी मी अजिबात कुठल्याही पद्धतीने सहमत नाहीये बर कृपा शंकरजींचा संपर्क तुटला आहे पुढच्या काही क्षणात ते कदाचित थेट आपल्यासोबत लाईव्ह या चर्चेत सहभागी होतील पण विकासजी तुम्ही मगाशी म्हणालात की कोणाचं काय कोणाचं काय पण जेव्हा असं सातत्यानं वाटायला लागतं की आता आपल्या पक्षात काही राहिलं नाही आपल्या पक्षाला काही चांगली ध्येय धोरणं नाहीत किंवा राष्ट्रीय किंवा राज्यातल्या प्रश्नांवर आपल्या पक्षाचे नेते काही विशिष्ट भूमिका घेत नाहीत म्हणून लोक सोडतायत का पक्ष आणि म्हणून आघाडीचं जहाज फुटत आहे म्हणजे फुटलंय मुळीच नाहीये ज्यांना सत्तेची सवय लागलेली आहे असे काही लोकांना कधी विरोधी पक्षात राहायचं आणि विरोधी पक्षात राहून संघर्ष करायचा हे माहीत नाही किंवा त्यांना ती सवय नाही त्यामुळे ते कॉन्फिडन्स हरवलेले लोक पक्षांतर करतायत हा एक काही लोकांचा आहे दुसरा काही लोक जे काय पक्षांतर करतात त्यांचा मुद्दा असा आहे की आपल्याला आपल्या सहकारी संस्था जे काय आहे त्यांना आपल्याला सहकारी संस्थांच्या शासनाची रोज मदत लागत असते कुठल्या ना कुठल्या पातळीवर सहकारी साखर कारखाना असू द्या शिक्षण संस्था असू द्या सुदगिरणी असू द्या बँक असू द्या त्या मदती मिळवण्यासाठी पुन्हा तिकडे जायचं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये या लोकांना आचार विचार वगैरे काही नसतो हे कुठल्याही विचारधारेला बांधील नसतात हे जिकडे सत्ता तिकडे असतात त्यामुळं यांना आचार विचाराचं देणं घेणं नाहीये मघाशी मधु चव्हाण जी सांगत होते की शरद पवारांनी पक्ष सोडला पुन्हा पक्षात आले पुन्हा पण शरद पवारांनी काँग्रेसची नाळ सोडलेली नाही हे लक्षात ठेवा शरद पवारांनी काँग्रेस विचारधारा कधी सोडलेली नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे पुरोगामी सेक्युलरिझम जे आहे किंवा लोकशाहीवादी आहे किंवा संविधानाच्या मूल्याशी शरद पवारांनी कधीही तडजोड केलेली नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही जे काय बोलताय ते अजिबात नाही प्रतिगामी विचाराच्या लोकांचे आणि पुरोगामी विचारांचा जो काय प्रतिवाद हा पूर्वीपासून आहे तो राहणार आणि अशी जे लोक आहेत सत्तेच्या साठी जाणारे लोक या लोकांच्यामुळे जनतेला फार आनंद झालाय असं अजिबात नाहीये कुठलेही कार्यकर्ते आता हर्षवर्धन पाटलांचा मेळावा इंदापूरला त्या दिवशी झाला अजिबात लोक नव्हती त्यांना सांगावं लागलं की जे लोक आले नाही त्यांना आपण घरी जाऊन भेटू त्यामुळे यांच्या मागं कार्यकर्ते जात नाहीत त्यांनाही ठराविक त्यांचे लाभार्थी मंडळ जे असतील वैयक्तिक प्रेमातले लोक ते लोक जात आहेत पण जनतेला हे पक्षांतर अजिबात आवडत नाही इतिहासामध्ये अनेक पक्षांतर झाली पण होती मुद्दा लक्षात आला आपण याच्यावर उत्तर घेऊ मधुजींचं मग आपल्याला कृपाशंकर सिंग यांच्याकडे पण जायचंय आणि राजा माने सगळं ऐकत त्यांच्याकडनं याच सगळ्यात शेवटी विश्लेषण करायचं मधुजी याला उत्तर काय असं आहे की आता माझे मित्र बोलले की तत्वज्ञान किंवा आता जे लोक जात आहेत हे सगळे व्यक्तिगत स्वार्थ त्या ठिकाणी त्यांचा काय आहे लाभ आहे म्हणून जात आहेत याचा अर्थ असा होतो लॉजिकली आपण विसरतात की गेली दहा पंधरा वर्ष जे तुमच्याकडे लोक होते ते कुठल्या तत्वज्ञानाने भारावून गेलेले नव्हते तेही तुमच्याकडे काहीतरी स्वार्थ होता कारखाने दूध संघ सूत गिरण्या साखर कारखाने शिक्षण संस्था याचा लाभार्थी तुमच्याकडे होते आणि तिथे लाभ मिळतून आमच्याकडे आले असं नाही आहे ते, ते। माझा तो बाळा दुसऱ्याचा कार्टा असं म्हणू नये मी अतिशय आदरपूर्वक सांगतो अतिशय वयोवृद्ध आणि महाराष्ट्रातले ते एक मोठे अनुभवी नेते आहेत पण ज्या वेळेला बाहेर पडले माननीय शरद पवार साहेब त्यावेळेची वर्तमानपत्राची कातरणं काढा तो शब्दही मी बोलत नाही की मी पुन्हा काँग्रेसमध्ये गेलो तर टिंब टिंब नंबर एक आणि दुसऱ्यांदा पुन्हा त्या ठिकाणी आल्यानंतर मला एवढंच म्हणायचंय की आत्ता आपल्याकडे काय आपली गळती लागलेली आहे कशासाठी लागली आहे कृपा शंकर सिंगने सांगितलं मला सत्ता नको आहे आणि त्या ठिकाणी नाईकांचे बंधू पुत नाईकांचा मुलगा गणेश नाईकांचा आणि पुतण्या आणि स्वतः बीजेपीत येणार आहेत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एकाच एकाच मतदारसंघात तिघांना काय तिकीट मिळणार नाही आहे मला असं म्हणायचं की जेने आयुष्यभर काँग्रेस काँग्रेस केली ती का आली आणि आता माझे त्यांचं नाव विसरलं मी माझ्या मित्राचे पत्रकार विश्लेषक आहेत बीजेपी का टिकली एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी एक गोष्ट बोलू का मिलेन मी मधुजी मी मी परत येऊ का तुमच्याकडे आपल्यासोबत कृपाशंकर सिंग जोडले गेलेत आपण त्यांना दोन प्रश्न विचारूयात आणि मग मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो कारण हेमलता ताईंना पण त्यांना कृपाशंकर सिंगांना काही सांगायचंय कृपाशंकरजी तुमचे राष्ट्रवादीतले जुने सहकारी विकास लवंडे यांचा असा आरोप आहे की केवळ वैयक्तिक फायद्या करताच सगळेजण पक्ष सोडून चाललाय तुमचाही काहीतरी वैयक्तिक फायदा आहे बाकीचे म्हणजे हर्षवर्धन पाटील गेले तेही वैयक्तिक फायद्या करताच गेले भाजपात नाव हॅलो हा कृपाशंकर जी बोला नाही म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये मी काम करत असताना मी माझ्या फायद्यासाठी मी फायद्यासाठी होते व्यक्ती व्यक्ती फायद्यासाठी होतो आता मी पक्ष ठिकाणी कृपाशंकरजी तुमचा आवाज नीट पोहोचत नाही मगाशी तुमचा आवाज अतिशय चांगला पोहोचत होता आपण पुन्हा फोन एकदा तुम्हाला हेमलताजी या आरोपात तुम्हाला किती तथ्य आहे की म्हणजे आता तुम्ही विकास लांडे लवंडे यांच्याशी या बाबतीत तरी सहमत आहात का, का या बाबतीत पण तुमचं वेगळंच म्हणणं आहे की वैयक्तिक स्वार्थ करता नाही लवांडे आहे नाही नाही सॉरी माझा दुरुस्त करा कृपया मी करतो आडनाव दुरुस्त करा आडनाव लवांडे आहे लगेच दुरुस्त करूयात आपण दुरुस्त करतो हेमलताजी बोला विकास लवांडे जे म्हटले ते अत्यंत योग्य आहे कारण काय झालंय की इतक्या वर्षांपासून सत्तेमध्ये राहिले सत्तेची पदं उपभोगली आपल्या संस्था वाचवण्यासाठी मग परत दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपल्या त्या संस्था वाचवण्यासाठी आपण दुसऱ्या पक्षामध्ये जायचं आणि परत त्या ठिकाणून निवडून यायचं आणि केवळ स्वार्थीय राजकारणामुळेच हे सगळं घडतंय आता मला सांगा जर तुमची विचारधारा पक्की आहे तर तुम्ही पाच वर्ष सत्तेमध्ये राहिले काय आणि सत्तेच्या बाहेर राहिले काय तुम्हाला काय फरक पडायला पाहिजे पण असं नाही की तुम्ही सत्तेशिवाय राहूच शकत नाही तुमच्या संस्था वाचूच शकत नाही आणि ह्या सगळ्या स्वार्थापोटी हे पक्ष बदलण्याची खूप जोरात मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे हे मान्य केलं पाहिजे आपण बघितलं की भारतीय जनता पक्ष केडरवेस पार्टी आपण म्हणतो मी पण ते मान्य करते परंतु भारतीय जनता पक्षातले असे किती नेते मला आता तुम्ही सांगू शकाल किंवा मधु चव्हाण सांगू शकतील की जे स्वतःच्या जीवावरती निवडून येऊ शकतील म्हणजे पंकजा मुंडे सोडल्या फडणवीस सोडले गडकरी सोडले तर असे खूप कमी नेते आहेत की जे निवडून येऊ शकतील आणि म्हणून त्यांना मग अशा ठिकाणी ज्यांचे संस्थान आहेत ज्यांची संस्थानं जर आपण ताब्यात घेतली तर हे लोक आयते निवडून येतील आणि भारतीय जनता पक्षाच्या नावावरती एक सीट लागेल आणि ह्या भावनेतून सगळ्या ठिकाणचे मोठमोठे नेते भारतीय जनता पक्ष ठीक आहे आपण याच्यावर उत्तर घेऊया मधुजी बोला राजा माने सरांकडे जायचं चुकीचं करतायत असं आपण म्हणणार नाहीये मधुजी बोला असं आहे ताई तुम्ही परस्पर विसंगत बोलताय भारतीय जनता पार्टीचे सहा आमदार विधान परिषदेत होतोय मी आज बावन्न वर्ष बीजेपीचं जनसंघाचं काम करतोय त्याच्यानंतर सहाशे सत्तावीस झाले साठ झाले नव्वद झाले एकशे सत्तावीस झाले विदर्भ असेल मराठवाडा असेल त्या ठिकाणी खानदेश असेल कोकणामध्ये असेल देवगड असेल रत्नागिरी अरे ऐका ताई ऐका तुम्ही आता तुमचं शांतपणे ताई ऐकलं मी हे सगळे स्वतःच्या जीवावर आणि तत्वज्ञानावर निवडून येतोय अहो साहेब तुम्ही जरा माझा ऐका बोलता एवढे उतावळी नका होत न मी ऐका ना त्याचं ना नाही बघायला मिळाले अहो तुमच्या माझ्या सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे मंत्री होणार आता आभारी आहे त्याचं कारण सांगतो मी अहो माझं कारण मी तुम्हाला नाही मला कळत नाही तुमच्या पक्षामध्ये जे लोक आहेत आहेत का मूळच्या आहेत माझ जनसंघाचे किती लोक आहेत मला सांगा ना माझं उत्तर आहे का आता तुम्ही तोच प्रश्न विचारणार मला पहिल्यांदा तुम्ही माझ्याबद्दल आभारी आहे होय माझ्या पक्षाचं ध्येय धोरणाने भारतात जे आपल्याला निर्माण करायचं आहे ते जर निर्माण होणार असेल तर मी दोन पावलं मागे राहायला तयार आहे म्हणून जनसंघाने बीजेपी वाढला सत्तेसाठी हपापलेले लोक आमच्याकडे नव्हते म्हणून आम्ही दोनाचे तीनशे तीन झालो पराभवानी कधी खचून गेलो नाही विजयाचा उन्माद कधी आला नाही मग तुम्हाला दुसऱ्या पक्षातले लोक कशासाठी लागतात तुम्हाला दुसऱ्या पक्षातले लोक कशासाठी लागतात राजनीतीमध्ये आता तुम्ही लागतात तुमच्याकडे सगळे तुमच्याकडे सगळे ध्येयवादी लोक आहेत तुमच्याकडे सगळे जनसंघात घडलेले लोक आहेत तर मग तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक कशासाठी लागतात आपण उत्तर घेऊयात लवांडेजी त्यांच्याकडनं उत्तर प्रश्न विचारला मला उत्तर मधुजी बोला तुम्ही प्रश्न विचारणार नाही घेणार हे बरोबर नाही मित्रा मधुजी बोला मुद्दा असा आहे की चाणक्याची राजनीती तुम्हाला चाणक्याची राजनीती तुम्हाला माहित नसते लोकशाहीमध्ये आकड्याला महत्व असतं भारतीय जनता पक्षाची किंवा जनसंघाची काही पॉकेट्स अशी आहेत जिथे आमचं काम नाही जरा ऐका ऐका ताई ऐका ताई ऐका ताई ऐका प्लीज माझा ऐका बंधूचा ऐका मी तुमचा बंधू आहे तीस सेकंद सांगतो बोला तीस सेकंदात काही पॉकेट अशी आहेत की जिथे काँग्रेसचे किंवा एनसीपीचे नेत्यांनी जे साम्राज्य उभं केलंय शिक्षण सम्राट लोकांच्या गरिबीचा लोकांच्या अज्ञानाचा दारिद्र्याचा कर्जाचा अगतिकतेचा गैरफायदा घेऊन ते मतदारसंघ दादागिरीने आपल्या ताब्यात ठेवले ठीक आहे आणि म्हणून जर त्या ठिकाणी एकशे पंचेचाळीस आकडा गाठायचा असेल तर आता तुम्हाला तुम्हाला लक्षनील हे लोक तुम्हाला आमच्या तत्वाप्रमाणेच त्यांना चालावं लागेल बर आपली वेळ संपली माने सर माने सर माफ करा मला तुम्हाला जास्त वेळ नाही देता येणार या सगळ्यांनी बऱ्यापैकी आपापले मुद्दे मांडले पण माने सर शेवटच्या तीस सेकंदात काय सांगाल या चर्चेच्या शेवटी एकूणच आजची जी इन्कमिंगची परिस्थिती आहे ते दोन हजार चौदा साली पारंपरिक धर्मनिरपेक्षता बँक ज्यावेळी फुटली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित आघाडीनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारंपरिक वोट बँकेला पूर्णपणे खिळखिळं करून टाकलं आणि त्या पार्श्वभूमीवर आपापल्या मतदारसंघात परत आपल्याला निवडून यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे आणि त्याचबरोबर हा एक मुद्दा आणि ज्यांच्या कृष्ण कृत्यांबद्दल चर्चा होते त्यांना देखील आपल्या त्या कृष्ण कृत्त्या कृत्यावर पांघरून घालण्यासाठी सत्तेत असलं पाहिजे असं वाटल्यामुळं ते सगळेजण बदलून वाटते की मिलिंद आज कृपाशंकर जी माने, माने सर माने सर आपला वेळ खरं तर मगाशीच संपला आपण दोन मिनिटं जास्त घेतली मला आणखीन वैयक्तिकही म्हणजे शेवटची कमेंटही नाही करता येणार ना, आपण सगळ्यांनी वेळ दिला आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आज इथेच थांबूयात पात्रा न्यूज एटीन लोकमत